त्याच्यामुळे आणखी दोघांना संधी दिलेली आहे, त्यामुळे माझा काही प्रश्न नाही. आणि असं आहे, ही जी प्रक्रिया आहे उमेदवार निवडीची, त्याच्यात मीच आहे ना, त्यामुळे काय तो तुम्ही स्वतः अर्ज भरणार नाही? नाही, मी नाही भरणार. रावसाहेब दानवे म्हटले शिवसेनेचे आमदार, त्या पद्धतीने मांजर उतरून आपले पिल्ले घेऊन जाते, तसं शिवसेने आपले आमदार घेऊन फिरते. अहो, ते प्रेमाचं पण लक्षण असतं. कुठे आम्ही घेऊन फिरतोय? काही नाही, काही भीती नाही, काही नाही. मी तर आकडाच सांगितला ना, तुम्ही बघाल जेव्हा चौघांचे मतांमोजणी होईल, कितीतरी आम्ही पुढे गेलेलो असू. त्यांनी जो काय अपशकून करायचा प्रयत्न केला आहे भाजपने, आणखी एक वाढीव उमेदवार टाकून, आम्ही तर ह्या राज्यामध्ये एक राजकीय संस्कृती चांगली असावी, खेळीमेळीचं वातावरण असावं, ह्यासाठी मन मोठं करून आमच्या नेत्यांचं शिष्टमंडळ जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटलं आणि विनंती केली. 24 वर्षामध्ये राज्यसभेची कधी निवडणूकच झाली नाही, बिनविरोध झाले सगळे. 24 वर्षांचं पहिल्यांदा मतदान होणार आहे, ही अशी पाळी का यावी? कारण आपल्या पूर्वीच्या नेत्यांनी ह्याची तरतूद केलेली आहे, कायदा केला आहे, नियम केलेले आहेत की ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. परंतु भारतीय जनता पक्षाला गोंधळ उडवून द्यायचं आहे, आपली महाराष्ट्राची संस्कृती नासवून टाकायची आहे, त्यामुळे त्यांनी आणखी एक अधिकचा उमेदवार टाकलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान दिला नाही. आणि त्यांनी सांगितलं नाही, आम्ही लढणारच, आता लढणार तर त्यांची जागा दाखवणार. उमेदवार तिन्ही पक्षांचे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, हे व्यवस्थितपणाने निवडून येतील अशी व्यवस्था आहे, स्थिर आहे हे सरकार, आणि ह्याला पाठिंबा देणारे सुद्धा मजबूत आणि स्थिर आहेत, त्यामुळे चिंताही कसलीच नाही. सर, तुमची माघार का विधान परिषदेमधून, तुम्ही का माघार घेताय? माघारीचा प्रश्न नाही आहे, मी ठरवतो उमेदवार उद्धव साहेबांच्या बरोबर बसून त्या ठरवण्याच्या प्रक्रियेत आहे. नेते मंडळी ठरवत असतात शिवसेनेचे, त्याच्यामध्ये मीच आहे. हा माझा विषय आहे. तुमचा निर्णय आहे की नक्कीच नक्कीच यावेळी नाही लढायचं? सर, तुम्ही आता माघार म्हणजे तुम्ही लढणार नाहीत असं म्हणताय, पण त्याऐवजी कुणाला संधी मिळावी असं तुम्हाला वाटतं? दोन जागा आहेत, दोन जागांना दोन उमेदवार येत आहेत, मग झालं तर पूर्ण. आणि काय, हा माझ्यासाठी गौण आहे. शिवसैनिक, त्या ठिकाणी शिवसैनिक निवडून येतोय, हा मोठा समाधानाचा विषय आहे.